कांग्रेस नेता और इंटक के नवी मुंबई जिला अध्यक्ष रविंद्र सावंत ने आज परिवहन कर्मचारियों के विविध मुद्दों और मांगों को लेकर एनएमएमटी व्यवस्थापक से मुलाकात की और उसके समाधान की मांग की। इस दौरान परिवहन कर्मचारी भी मौजूद थे। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई मनपा परिवहन के कॉन्ट्रैक्ट कर्मियों को अब परमानेंट किया जाएगा। कांग्रेस नेता और इंटक जिला अध्यक्ष रविंद्र सावंत की मांग पर नवी मुंबई मनपा परिवहन व्यवस्थापक योगेश कलुस्कर से मुलाकात की और कॉन्ट्रैक्ट पद्धति पर काम करने वाले सभी कर्मियों को परमानेंट करने, व्यवस्था बीमा कराने समेत कई मांगों को लेकर चर्चा एवं समाधान की मांग की। इसकी जानकारी देते हुए इंटक जिला अध्यक्ष रविंद्र सावंत ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। परिवहन विभागातील जे ठोक मंडळावर काम करणारे वाहक आणि चालक जे आहेत ते आमच्या इंटक युनियनचे सदस्य झालेत। वाहक आणि चालक आहेत ते ओढे वर्ष जे काम करतात त्यांना आपण ठोक मंडळांचे आहेत त्यांना आपण कायमस्वरूपी करा म्हणून ह्या मुद्द्यावर आम्ही सांगितले। कारण की जे तीन वर्ष त्यांना झाले एकही ब्रेक न देता त्यांना शासनाच्या नियमानुसार परमनंट केलंच पाहिजे, तर त्यांना एक परमनंट करा। आणि ठोक मंडळावर काम करणे एवढे वर्ष जे वाहक चालक काम करत आहेत, आज 8-8, 10-15 वर्ष झाले सर्व्हिस करतात, त्यांचा हा मुद्दा मिळव, त्यांचा प्रस्ताव आपण नगरविकास पाठवा, आम्ही त्या सरकार आमचं तिकडे आम्ही पाठपुरावा करू। या मुद्द्यावर चर्चा झाली। वाहन चालक गाडी चालवताना जर अपघात झाला तर त्याला त्यांच्याकडे ESI पण नाहीये, ESI नाहीये का मेडिक्लेम नाहीये, तो मेडिक्लेमची आम्ही मागणी केली, ते बोलले त्यांनी मागणी मान्य केली की आम्ही मेडिक्लेम 3 लाखाचा देणार, आम्ही तर त्यांना जास्तीत जास्त मेडिक्लेम मागणार आहे। कारण की जर एखादा अपघात ठोक मानधनचा कर्मचारी जो आहे त्याचा जर एखादा अपघात झाला त्यानंतर त्याला 1 महिना बसून पगार मिळतो, नंतर बसून पगार मिळतच नाहीये। आमचे कर्मचारी तुटपुंज्या पगारात कुटुंब चालवू शकत नाही, आत्महत्येची वेळ यावी लागली त्यांच्यावरती। आज व्यवस्थापक हे नवीन आलेत, अगोदर आपले प्रभारी होते व्यवस्थापक, आता नवीन व्यवस्थापक आले ते अभ्यास करतील। आमच्या युनियनमध्ये आत्ताच वाहक चालक आमच्या इंटकचे संलग्न इंटकचं काम होऊन इंटकचे कामगार वर जोडत आहे। जसं सफाई कामगार जसे आले तसे त्यांना आम्ही एरियाचा टप्पा आणि त्यांना न्याय मिळवून दिला, तसं आता वाहन चालकांच्या पाठीशी इंटक ठाम आहे, यांनाही न्याय मिळवून देणार। मुंडे साहेबांच्या काळात ज्या वेळेला रोजंदारीवर माणसं 300 रुपये होता त्या इंटकच्या माध्यमातून त्यांना 800 ते 800 रुपये आम्ही गेला। वही परिवहन व्यवस्थापक योगेश कलुस्कर ने काँग्रेस नेता की मांगों पर सकारात्मक व्यवहार और निर्णय का भरोसा दिलाया। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।